नमस्कार मित्रांनो, माझं नाव स्नेहा अमित लवटे. माझं बी इलेक्ट्रॉनिक झालंय. तुमचं सर्वांचं करंट एक्सप्रेस या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या लेक्चरपासून आपण एमपीएससी संबंधी किंवा एमपीएससी रिलेटेड जो आपला सिलॅबस आहे, अभ्यासक्रम आहे, तर त्याच्याविषयीची जी सिरीज आहे, मग ते प्रत्येक विषय असेल हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स आणि चालू घडामोडी, या सगळ्यांबद्दलची माहिती या सेशन पासून स्टार्ट करतोय. आजच्या पहिल्या लेक्चरमध्ये आपण एमपीएससी किंवा स्पर्धा परीक्षांविषयीची माहिती थोडक्यात घेणार आहोत आणि एक इन्क्लुझिव्ह टाईपमध्ये ही माहिती बघायची आहे, म्हणजे जेणेकरून राज्यसेवेचा सिलॅबस काय आहे, त्या सिलॅबससाठी लागणारी पुस्तके कोणती रेफर केली पाहिजेत, या पद्धतीची एक जनरल माहिती. ठीक आहे, तर चला सुरुवात करूयात. पहिला प्रश्न आहे एमपीएससी म्हणजे काय. त्यानंतर पुढं आहे एमपीएससी द्वारे कोणते कोणकोणती पदे भरण्यात येतात. आता एमपीएससी सर्वांनाच माहिती आहे की एमपीएससी द्वारे म्हणजे सरकारी नोकरीसाठी किंवा गव्हर्नमेंट ज्या काही पोस्ट भरतं त्या एमपीएससी द्वारे भरण्यात येतात आणि त्याच्यामध्ये कोणकोणती पदे येतात. कारण बऱ्याच वेळेला असं होतं की एमपीएससी पीएसआय एसटी एएसओ या ग्रुप बीची ही जी पदे आहेत ही सुद्धा कधी कधी लोकांना असं वाटतं की एमपीएससी किंवा राज्यसेवेद्वारेच ही भरली जातात. तर राज्यसेवा आणि कंबाईन याच्यामध्ये परीक्षेमध्ये बराचसा डिफरन्स आहे, त्याच्या परीक्षा वेगवेगळ्या असतात. तर याबद्दलची एक थोडक्यात माहिती आपण या लेक्चरमध्ये घेणारच आहोत. त्यानंतर अजून आपले प्रश्न आहेत की एमपीएससी परीक्षेचे स्वरूप आणि वैशिष्ट्य कोणती आहेत, त्यासाठी लागणारा अभ्यासक्रम, या परीक्षेसाठी काय वाचायचं, परीक्षेची तयारी केव्हापासून करायला हवी, हे एक जे जनरल क्वेश्चन आहेत जे सर्वांनाच पडतात अगदी सुरुवातीच्या फेजमध्ये. या परीक्षेसाठी बुद्धिमत्ता क्षमता किती असावी लागते, ग्रामीण भागातील विद्यार्थी यश मिळवू शकतात का. तर बघा, आयोगाने एक कंडिशन दिलेली आहे की कोणीही सुशिक्षित व्यक्ती या परीक्षा देऊ शकतं किंवा यामध्ये येणाऱ्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतं. त्यामुळे याला काही असं नाहीये की तुम्हाला 90-95% मार्क पडले असतील तर तुम्ही एमपीएससी क्लिअर होऊ शकता, काहीच नाहीयेत. तुम्ही जर एमपीएससी मध्ये पास झालेल्यांचे जर काही हिस्ट्री किंवा त्यांच्याबद्दलची जर माहिती घेतली तर तुमच्या हेच लक्षात येईल की एक नॉर्मल किंवा एक ऍव्हरेज मुलं याच्यामध्ये पास होण्याचं पर्सेंटेज जास्त असं. आणि आता शेवटचा एक प्रश्न आहे की ग्रामीण भागातील विद्यार्थी यश मिळवू शकतात का. तर हो, नक्कीच. जसं तुम्ही बुद्धिमत्ता क्षमतेसाठी जेव्हा एखादी माहिती वाचाल किंवा त्या लोकांचं जेव्हा मनोगत वाचाल तर बरेचसे असे विद्यार्थी आहेत जे ग्रामीण बॅकग्राऊंड किंवा त्या परिस्थितीमधून एमपीएससी मध्ये त्यांनी पोस्ट मिळवलेले आहेत. तर नक्कीच ग्रामीण भागातील विद्यार्थी सुद्धा याच्यामध्ये यश मिळवू शकतात. ठीक आहे, आता एमपीएससी म्हणजे काय. महाराष्ट्र लोकसेवा आयोग, एमपीएससी म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोग, हा भारतीय राज्यघटनेच्या कलम 315 अन्वये निर्माण करण्यात केलेला असून घटनेच्या कलम 300 अन्वये सेवक भरती व त्यासंबंधी सल्ला देण्याचे काम हे आयोग काय करतं, पार पाडतं. प्रशासनात पात्र गुणवत्ताधारक उमेदवारांची भरती केली जावी, त्यात कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये, गैरप्रकार होऊ नये यासाठीच घटनाकर्त्यांनी राज्यघटनेत स्पष्ट तरतूद करून प्रशासकीय सेवांच्या भरतीसाठी स्पर्धात्मक परीक्षांचे आयोजन करण्याची जबाबदारी या घटनात्मक संस्थेकडे सोपवलेली आहे. तर एमपीएससी महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन हे आयोग जे आहे हे घटनात्मक आहे, म्हणजे याची स्थापना ही आपल्या राज्यघटनेमध्ये कलम 315 अन्वये करण्यात आलेली आहे. आता एमपीएससी मध्ये किंवा लोकसेवा आयोगाद्वारे कोणकोणत्या पदांकरता भरती घेतली जाते, तर बघा ह्याच्यामध्ये राज्यसेवा परीक्षा आहे, महाराष्ट्र वनसेवा परीक्षा, कृषी सेवा परीक्षा, अभियांत्रिकी सेवा गट अ क्लास 1 आणि क्लास 2 या दोन्हीच्या परीक्षा, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक परीक्षा आणि महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब परीक्षा आणि महाराष्ट्र गट क सेवा परीक्षा. त्यानंतर आहे या माध्यमातून कोणकोणत्या पदांकरता भरती केली जाते, तर बघा याच्यामध्ये उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्त, सहाय्यक विक्रीकर आयुक्त, उपनिबंधक, सहकारी संस्था, मुख्य कार्यकारी अधिकारी, तर अशा पद्धतीची ही पदे आहेत. तहसीलदार आहे याच्यामध्ये, त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क शिक्षणाधिकारी, अशा या पदांकरता भरती केली जाते. त्यानंतर ही सुद्धा राज्यसेवे अंतर्गत भरली जाणारी पदे आहेत, तुम्ही बघू शकता याच्यामध्ये उपशिक्षणाधिकारी, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गटविकास अधिकारी, कक्ष अधिकारी, तर अशा पद्धतीची पदे नायब तहसीलदार पर्यंत भरली जातात. आता राज्यसेवा परीक्षेचं स्वरूप कसं आहे, तर बघा याच्यामध्ये पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत
या सिक्वेन्समध्ये एक्झाम घेतली जाते. पूर्व परीक्षा जी आहे ही वस्तुनिष्ठ म्हणजे ऑब्जेक्टिव्ह आणि मल्टी ऑप्शन म्हणजे याच्यामध्ये चार ऑप्शन असतात, त्याच्यापैकी तुम्हाला एक ऑप्शन निवडायचा आहे. मुख्य परीक्षेचा जर विचार केला तर मराठी इंग्लिशचा जो पेपर आहे हा डिस्क्रिप्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह दोन्ही प्रकारचा आहे. म्हणजे 50 मार्काचे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आहेत, म्हणजे चार ऑप्शन असेल त्याच्यापैकी एक पर्याय निवडायचा, आणि 50 मार्कासाठी निबंध, सारांश लेखन आणि भाषांतर अशा पद्धतीचं मराठी इंग्लिश 50-50 आणि 50 मार्काचा ऑब्जेक्टिव्ह. आणि जे आपले GS चे पेपर असतात, GS 1 म्हणजे जनरल स्टडीज 1 ते 4 पासूनचे 1 ते 4 पर्यंत, तर हे जे आहेत हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे हे सुद्धा ऑब्जेक्टिव्ह आणि मल्टी ऑप्शनल आहेत. आणि मुलाखत, ह्याच्यामध्ये जर 100 मार्काची मुलाखत असते. जर आपण मार्कांचा जर विचार केला तर पूर्व परीक्षा ही 400 मार्काची असते. दोन पेपर असतात, GS 1 आणि GS चा, जनरल स्टडीजचा आणि CSATचा, असे 200-200 400 मार्काचा पेपर होतो. मुख्य परीक्षेचा विचार केला तर मराठी आणि इंग्लिश 100-100 हे 200 मार्क्स, आणि प्लस 4 जे GS चे पेपर आहेत, हे GS चे पेपर, एक पेपर हा 150 मार्काचा असतो, असे 4 पेपर म्हणजे 600 मार्क्स टोटल इथं आपले आहेत. 800 मार्काची राज्यसेवा मुख्य परीक्षा आणि मुलाखत 100 मार्काची, आणि फायनल जे मेरिट लागणार आहे तर हे 800 प्लस 100 असे मिळून टोटल 900 मार्कांचा मेरिट लागतं. बघा, राज्यसेवा पूर्व परीक्षा याचा जो पेपर आहे GS चा जनरल स्टडीज, आणि दुसरा पेपर आहे CSAT. पूर्व परीक्षेचा जर विचार केला तर पूर्व परीक्षेमध्ये पहिला पेपर GS आणि दुसरा पेपर CSATचा, आताच मी तुम्हाला सांगितलं. याच्यामध्ये पहिला पेपर 2 तासाचा आणि दुसरा पेपर 2 तासाचा. हे पेपर जे आहे ते एकाच दिवशी होत असतात. याचा दर्जा जो आहे तो पदवीचा आहे, आणि CSAT साठी 10वी किंवा 12वीचा दर्जा, 200-200 टोटल इथं 400 मार्काची आपली राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा अभ्यासक्रम पहिला पेपर सामान्य अध्ययन GS चा आहे. याच्यामध्ये बघा, चालू घडामोडी, महाराष्ट्राचा विशेष संदर्भासह भारताचा इतिहास सुद्धा आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा, भारताचा तसेच जगाचा भूगोल आहे. राज्यघटना, शासन व्यवस्था आणि पंचायत राज, आर्थिक आणि सामाजिक विकास, पर्यावरण आणि सामान्य विज्ञान. CSATचा जो अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये आकलन, संवाद कौशल्यासह आंतरव्यक्ती कौशल्य, तार्किक व विश्लेषण क्षमता, निर्णय क्षमता व समस्येचे निराकरण, सामान्य बौद्धिक क्षमता, मूलभूत अंकगणित, मराठी व इंग्लिश भाषिक आकलन. तर अशा पद्धतीने आपला CSATचा सिलॅबस कव्हर होतोय. आजच्या लेक्चरमध्ये आपण MPSC च्या बद्दलची ही इन्फॉर्मेशन बघितलेली आहे. आपण पुढच्या लेक्चरमध्ये मेन्सचा जो सिलॅबस आहे याची माहिती घेऊयात.